हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर आम्ही चाललो आहे राम मंदिरात आणि फलटणमध्ये पोचलो आहे. इथे राम मंदिर आहे आणि रामाचा बॅनर वगैरे लावला होता. हे बघा, आणि इथे मी उभी राहिली होती. फलटणमध्ये खूप छान वाटत होतं. हे बघा, आणि हे शाळा वगैरे आहे तिथे, आणि ही कॉलेज आहे. आणि आता आम्ही चाललो आहे, चालत चाललो होतो. इथे थोड्याच अंतरावर आहे राम मंदिर, आणि तिथे मग आम्ही दर्शन घेणार होतो. खूप छान इथे रांगोळी वगैरे काढली होती, पताका वगैरे लावल्या होत्या. आम्ही पुसलो आहे, खूप तिथं गर्दी होती. आणि हे बघा, अशा पद्धतीने आहे. हे ते मी गंध वगैरे लावला कपाळावर मी. हे बघा, मी लावत होती आणि खूप छान वाटत होतं तिथे. मग आम्ही आत गेलो इथे. हे बघा, आणि एक नाही, मी एक नाही, तिथे पाया वगैरे पडले. इथे श्रीरामांचा फोटो होता. हे बघा, आणि मग आम्ही आत गेलो तिथे. इथे खूप छान लाइटिंग्स वगैरे लावल्या होत्या आणि गर्दी खूप होती. हे बघा, हे खूप मोठं मंदिर आहे श्रीरामांचं. हे बघा, इथे आम्ही थांबलो आहे आणि इथे लाईन वगैरे लागली होती. सजावट पण खूप छान छान केली होती. मला खूप आवडलं. मांडव वगैरे घातला होता आणि इथे रांगेत उभे राहिले आहेत. आम्ही आत गेलो आणि दर्शन वगैरे घेऊन दर्शन घ्यायला चाललो होतो. आत पण खूप सजावट भारी केली होती. फुलांचा हार वगैरे खूप छान होतं. आणि इथे असं लावलं होतं तिरंगा आहे. आणि आत पण छान होतं, मला खूप आवडलं. हे बघा, आणि एक नाही, तिथे एक नाही, आम्ही दर्शन वगैरे घेतलं बाहेरूनच. आत खूप गर्दी होती म्हणून बाहेरूनच दर्शन घेऊन चाललो होतो. आणि आत खूप गर्दी होती ना. आणि एक नाही, तिथे लोक वगैरे खूप होती. इथे एक नाही, मी फुले वाहिली आणि पाया वगैरे पडली. हे बघा, आणि मी तसला गंध लावला होता. आणि इथे बघा, अशा पद्धतीने आहे मंदिर. आजूबाजूचा पण परिसर खूप छान आहे. हे बघा, आणि आम्ही पाठीमागं पण गेलतो. पाया वगैरे पडली. शिखर खूप मोठं होतं. हे बघा, आणि खूप म्हणजे खूप मोठं होतं. हे बघा, खूप छान होतं. हे बघा, इथे एक नाही, औदुंबराचं झाड होतं. आणि हे बघा, अशा पद्धतीने मंदिर सजवलं वगैरे होतं. बायका वगैरे बसल्या होत्या आणि खूप छान होतं. हे बघा, आणि एक नाही, परत आम्ही मग एक नाही, आम्ही तिकडं गेलो. पाया वगैरे पडून चाललो होतो आम्ही. आणि आम्हाला येताना एक नाही, हे मंदिर दिसलं. खूप छान होतं, हे दगडात बांधलेलं होतं. हे बघा, अशा पद्धतीने मला तर खूप आवडलं. खूप छान होतं, कोरे काम वगैरे केलेलं होतं. हे बघा, अशा पद्धतीने होतं. ह्याला लाइटिंग्स वगैरे लावल्या होत्या. हे असं दर्शन करून झाल्यावर आम्ही एका हॉटेलवर गेलो. तिथे पुरी भाजी वगैरे खाल्ली.
आम्ही तिथे मिसळपाव खाल्ला, दर्शन वगैरे करून खूप भूक लागली होती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो आहे आता घरी. बाय बाय.